नमस्कार, आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत. अध्याय 7 15 आणि 16 श्लोक. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यंते नराधमः मायापृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः. म्हणजे काय की दुष्कर्म आणि वाममार्गाला लागलेले लोक, मूर्ख अधम असे जे लोक असतात, त्यांचं पूर्ण वेळ वाईट गोष्टींमध्ये जातो आणि त्यामुळे त्यांचं ज्ञान पण नष्ट झालेलं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, भगवंत असतो वगैरे वगैरे. आणि मग ते आसुरी मार्गाला लागतात, राक्षसी मार्गाला लागतात, दुसऱ्यांना लुटतात, लुबाडतात, त्यांच्यावर कोटी करतात, त्यांची मजा उडवतात आणि त्यातच पूर्ण त्यांचा दिवस जातो, तर लुबाडण्यात वगैरे वगैरे. आणि मग असा दुसऱ्यांना लुबाडण्यात वेळ गेला, फसवण्यात वेळ गेला, तर ते त्या वाईट गोष्टींना शरण जातात, देवाला शरण जात नाही. ठीक आहे. दुसरा, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीचे भर्तर्षभ. हा एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे, 7वा अध्याय 16वा श्लोक. की जे लोक असतात मला शरण येतात, म्हणजे असं श्रीकृष्ण म्हणतात, ते चार प्रकारचे लोक असतात. की जे माझी भक्ती करायचा प्रयत्न करतात, लोकांच्या दृष्टीने भक्ती, बरं का? खरा भक्त जो भगवंताशी एकरूप असतो त्यालाच भक्त म्हणतात, ज्याला विभक्त करता येत नाही, भगवंतापासून तोडता येत नाही. पण नवविधा भक्ती करणारा जो असतो, प्रयत्न करणारा, ते कोण असतात? हे भरतश्रेष्ठ, मग अर्जुनाला भरतश्रेष्ठ, कुंती पुत्र, पांडव वगैरे काय काय म्हटलेलं आहे, सखा म्हटलेलं आहे. की जे आर्तो जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे ज्यांना जिज्ञास असते, आर्त म्हणजे खूप दुःखाने ग्रासलेले असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की आता मी काय करू देवा. समजा कोणाला नोकरी नाही तर मी पैसे कसे कमवू, कोणाला आजार झाला तर सर मी बरा कसा हो, कोणी नापास होत असेल मी आता पास कसा हो, कुणाला समजा एक सुखगृहिणी असतं तिच्याजवळ काही दाणापाणी काही नसतं स्वयंपाक करायला, गरीब असतात, आता मी कसा स्वयंपाक करू, आणि खूप प्रयत्न केल्यानंतर यश मिळत नाही तर मी काय करू. आणि जेव्हा असं दिसतं की आपण चांगल्या मार्गावर आणि सगळे वाममार्गाला आणि ते आपल्याला वाममार्गाला ओढायचा प्रयत्न करा तर मी काय करू, असे जे असतात. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना जिज्ञासवादी सांगितलं, पण ज्यांना द्रव्याची इच्छा असते, की जसं आता हा बरोबर आहे, समजा तुम्ही त्या मंदिरात गेले हा श्लोक म्हटला तर तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल, मग तुम्ही कमीत कमी तुम्हाला नोकरी लागेल. द्रव्याची इच्छा, द्रव्य म्हणजे केवळ पैसे नाही हो, द्रव्य म्हणजे खरं पाहिलं तर जसं त्या व्यापारात मी सांगितलं होतं की खरा फायदा काय, भगवंत जाणणे, भगवंताचं दर्शन होणे, भगवंताशी एकरूप होणे. ठीक आहे. तिथे द्रव्य म्हणजे ते पण त्यांनीच म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असतं, असं जो 5वा जो म्हणजे 4था जो आहे की ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. 4 5 नाही बरं का असं, तर त्यांना त्या मार्गावर राहायचं असतं, सतत भगवंताशी एकूप राहायचं असतं, त्यामुळे ते भक्ती मार्गाला लागतात आणि ते खरं तर देवच करून घेतो काही दिवसांनी. ठीक आहे. तसे 4 प्रकारचे लोक आहेत, की कोणते कोणते आर्त, की दुःखग्रस्त, जिज्ञासू ज्यांना जिज्ञास आहे, अर्थार्थी ज्यांना काहीतरी अर्थ पाहिजे जीवनामध्ये, किंवा पैसे पाहिजे, किंवा अजून काहीतरी म्हणजे जीवनाचा अर्थ जाणून घ्यायचा, केवळ द्रव्य म्हणजे ते नाही, असे जे लोक असतात. आणि ज्ञानी म्हणजे जे आत्मज्ञानी झाले, त्यांना त्याच मार्गावर भगवंताशी एकरूप राहायचं, योगी राहायचं आणि कर्महीच पूजा 24 तास करून घ्यायची, असे 4 लोक मला नेहमी शरण राहायचं, भक्ती मार्गावर राहायचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जे भूत एका अवांतर अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ते म्हणतात की म्हणजे जे साधक असतात, साधना करत असतात, त्यांनी अर्थ काय दिला सर भाऊ आपण. वरील साधकांच्या बहुतेक इतरांना अहंकाररूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. ठीक आहे. की अहंकाराचा भूत संचारल्यामुळे ते मला विसरून जातात. वरील म्हणजे मागच्या श्लोकामध्ये जसं सांगितलं होतं की लोक विसरून माया मार्गामध्ये राहतात आणि ते वाहून जातात आणि मग त्यांना ते पोहून जाता येत नाही, कारण की माया नदी आहे, त्याच्यातच तुम्ही ग्रस्त झाले आहे, त्यामुळे तुम्हाला पोहता येत नाही आणि तुम्हाला
आत्मज्ञान होऊ शकत नाही. तर त्यातले जे लोक असतात ते अहंकाराच्या भूतसंचारामुळे ते भक्ती मार्गाला लागत नाही आणि आत्मबोध करून घेऊ शकत नाही. तेवेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नयावे आणि करितात ते जन करावे विधू म्हणे, की ते निर्लज्ज होऊन जातात ते करताना. पाहे पाम शरीराची या गावा, ज्या लागे आले पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडून या, की आपण देह मानवी जन्म का घेतला आहे तर आपल्याला आत्मज्ञान मिळायचं आहे, मुक्ती मिळायची आहे म्हणून, ठीक आहे, आणि भगवंताशी एकरूप राहायचं आहे म्हणून. पण हे कार्य आपलं खरं पाहिलं तर, ठीक आहे, मानवी शरीराची गावा. इंद्रिया ग्रामीणचा राजबिधी, अहम ममतेची जल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळवीत आते. तर जर का आपण खरं पाहिलं तर हा राजमार्ग आहे, याच्यावर नाही आला तर आपण काय करतो मग, अहम ममता म्हणजे मी माझं सगळं, त्या सगळ्या फालतू प्रकारात आपण गुंतून जातो. मग दुःख शोकांचा घाई, मारलियाची सेवी नाही हे सांगावं कारण काही, जे ग्रासिले माया. मग दुःखग्रस्त होतात आणि बरंच काय काय म्हणजे बऱ्याच गोष्टींनी त्यांचा ग्रास होतो आणि मग ते संसारात बुडून जातात, ठीक आहे. यांनी अर्थ दिलेला आहे की दुःखशोकाच्या घावाने किती मारले तरी त्यांना त्यांची आठवणच राहत नाही, की ते त्याच्यात वाहून जातात. आपण जसं म्हणतो, आपण भावार्थ बघतो की त्याच्यात ते वाहून जातात. म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्विध भजले, मग त्यामुळे जे चुकलेले आहेत ते काय करतात की त्यांना असं वाटतं की आपण या मार्गानं यावं, ज्यांना थोडासा थोडं हे कॉन्शियस जागा होतो, जी आत्महित्य केले वाढते का, मग काय होतं की त्यांचा कॉन्शियस जागा होतो, ते मग आत्महित करायच्या मार्गाला लागतात. आणि ते काय करतात, तो पहिला आर्त म्हणायचे. आणि जे आत्ममार्गाला लागतात ते कोण असतात, पहिला जो असतो त्याला आर्त म्हणावं, जसं आधीच सांगितलं की ज्यांना ते दुःखग्रस्त झाले तेव्हा वाचव रे याच्यातनं मला. मी लिटरली सांगतो, लाखो लोकांना भेटलेलं आहे आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शिकलेल्या लोकांचा अनएम्प्लॉयमेंट आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भारताचा तो अनएम्प्लॉयमेंट आहे. फक्त सरकारी काम जे काम करतात त्यांच्या जो प्रॉपर अपॉइंटमेंट लेटर आणि प्रॉपर सॅलरी आहे त्यांना काहीतरी म्हणजे हे आहे, बाकी प्रायव्हेटमध्ये त्यांना प्रॉपर सॅलरी मिळत नाही, काही मिळत नाही. हे फक्त भारताची नाही पूर्ण जगातली गोष्ट सांगतो. असं रोज कमीत कमी 100 लोकांचे मी ईमेल वाचतो किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स वाटतो. तर त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा जॉब आहे पूर्ण जगामध्ये. 5 अब्ज लोक शिक्षित आहे, त्यापैकी जवळपास 80 कोटी लोकांना ऑर्गनाइज किंवा अनऑर्गनाइज जॉब आहे. 4 अब्ज लोक जवळपास बेरोजगार आहे पूर्ण जगामध्ये. भारतात तर मी सांगतो की प्रायव्हेट संस्थांमध्ये ते इतकं एक्सप्लॉयटेशन आहे की ते आर्त होऊन जातात की कसं चालू देवा मी माझं घर. शिक्षित लोक, PhD झालेले लोक काय म्हणजे भाज्या वगैरे विकत आहेत, त्यानंतर मग आणि हे नेहमीचंच आहे, म्हणजे कोणतं सरकार आहे वगैरे त्याचं हे नाही, आपण राजकारणाचं बोलतच नाही आहोत. आणि कोणी आलं तरी असंच आहे ते सध्या. दुसरा जिन्नास बोलीचे, दुसरा जो असतो, मी एक केवळ अनएम्प्लॉयमेंटचं सांगितलं, तसंच कोणाला आजार झाला असेल, कोणाला काहीतरी झालं असेल, कोणाला पास व्हायचं असेल, तेव्हा मला पास करे किती प्रयत्न करू असं वाटायला लागतं, ठीक आहे. दुसरा जिन्नास बोलीचे की अरे देव काय असेल, मग ते इंटलेक्च्युअल जिम्नॅस्टिक वगैरे खेळायला लागतात ती गोष्ट वेगळी, पण नंतर त्यांना हळूहळू करायला लागतं की अरे एवढं सगळं करून वाचून किंवा एवढी साधना करून शेवटी आपल्याला काही प्राप्त झालं असं वाटत नाही, आहे की नाही. मग त्यांना हळूहळू ते मुरतात आणि मग त्यांना कळायला लागतं की देव बघा या सर्व गोष्टींच्या पलीकडे, किती जिज्ञासू असलो, अगणित जिज्ञास असली तरी अगणित भगवंत अगणित त्याच्या पण पलीकडे आहे हे त्यांना कळायला लागतं. छोट्या किती छोटा आहे, अगणितपणे छोटा आहे, किती मोठा आहे, अगणितपणे मोठा आहे, मग त्याला जाण्याचं कसं. मग हळूहळू दिवस त्यांचे म्हणजे त्यांची जिज्ञासा म्हणजे शमवतो. तिचा अर्थार्थी जाणीचे, अर्थ म्हणजे काय, खरं पाहिलं तर अर्थ म्हणजे नेहमी पैसाच म्हणतात. जसं मगाशी संस्कृतचं ते सांगितलं, यांचे जो पैसे नाही आहे, जसं जे जॉब नाही म्हणतात, जीवनाचा अर्थ शोधतात की जीवनाचा अर्थ काय, जन्माला कशाला आलेला आहे, ठीक आहे,
दुसरे म्हणतात की आता पैसा आहे, समजा की माणूस पैशाच्या अधीन आहे की पैसा माणसाच्या अधीन आहे, कोणीच सॉल्व्ह करू शकलं नाही. थोडंसं ठीक आहे, आवश्यक आहे, पण किती आवश्यक आहे? मग ते एवढंच आवश्यक आहे म्हटलं, अचानक पॅन्डेमिक आला तर रे, आजपर्यंत तेवढं आवश्यक होतं, आता कसं करायचं? महामारीनंतर माझे जवळपास 1.5 ते 2.5 लाख मित्र जे आहेत पी एच डी झालेले, आमचा ग्रुप आहे, त्यापैकी 2 लाख लोक तर एकदम जॉबलेस झाले, इन्क्लुडिंग मी, मी पण जॉबलेस झालो होतो. इतकी भयंकर परिस्थिती की सर क्या करे. आणि त्यांना हायर केलं तर त्यांना प्रोफेसरांचा पगार व्यवस्थित असतो, त्यांना 5-5 हजार रुपयामध्ये वगैरे बोलवायला लागलं. म्हणजे 5 हजार मग कसे चलेगी, मुलांची फी भरणार आहात, हे होत नाही वगैरे वगैरे. तर जीवनाचा अर्थ काय मग? सगळ्या धर्माचे सर्व जातीपंथातले लोक, असं नाही की ब्राह्मणाचा आहे, वैश्याचा आहे, शूद्रचा आहे, क्षत्रियाचा आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, अगदी सगळ्या प्रकारचे लोक आहेत, त्यांना हे सगळा प्रॉब्लेम भेडसावतो आहे. खरं तर 5 अब्ज लोक आता शिक्षित आहे, आपण शाश्वत विकास लक्ष प्राप्त करायला पाहिजे, सगळ्यांनी सिरियस व्हायला पाहिजे. आता माहीत नाही, स्वार्थ खूप बोका आला, आता कलियुग वाढतं वगैरे असं म्हणतात, व्हॉट इट मे बी. आणि ज्ञानीयाचा होता, आता अर्थ जीवनाचा शोधणारे किंवा पैसा वगैरे, जे अर्थाचा अर्थ पैसा पण घेतात लोक. ज्ञानीयाचं होतं म्हणजे की जे आत्मज्ञानी झालेले, ज्यांनी जाणलेलं आहे सगळं जीवन काय असतं वगैरे, ते पण या मार्गावर राहायचा प्रयत्न करतात. कारण असं आहे की या मार्गावर नाही राहणार तर कोणत्या मार्गावर जातील ते? साधू संत सज्जन लोक चांगल्या मार्गावर नाही राहणार तर कुठे जातील ते, करतील काय? जसं श्रीकृष्णाने म्हटलं की मी पूजा नाही करावी की मग काय करावं, नारदांना म्हटलं की तुम्ही पूजा करताय माझी आणि सगळ्या देवी देवतांची, तर तुला असं का वाटतं की देवाने पूजा नाही करायला पाहिजे? मग चांगल्या मार्गावर नाही राहायचं, मग करायचं काय सज्जनाने? बरोबर ना? मग ज्ञानी लोक असतात ते, त्यामुळे या मार्गावर असतात, सतत 24 तास अशी साधना करणारे लोक असतात. मी खूप बघितलेले आहेत, त्यांची नावं पण लोकांना माहीत नाही, मी कित्येकदा सांगतो तुम्हाला. रोज दिवसाला 1-1.5 लाख राम राम लिहिणारे लोक बघितलेले आहेत, दिवसाला 8 रामचरित मानसाचे पाठ करणारे लोक बघितले आहेत, सुंदरकांडाचे जवळपास 21 पाठ करणारे लोक मी बघितलेले आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा किती फास्ट मत असतील ते, अर्धा अर्धा तासात 21 म्हणजे 10 तासात त्यांचं होत असेल समजा साधारण. म्हणजे बायका असतील तर स्वयंपाक करताना करताय, माणसं असतील तर कसे करत असतील, म्हणजे शेती करताना नांगरताना वगैरे रामचरित मानसचा पाठ सुरू आहे, त्यांच्याकडे व्यवस्थित धनधान्य पिकतं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर ज्ञानी असतात ते पण या मार्गावर राहायचा प्रयत्न करतात. बघा म्हणजे अल्टिमेटली भगवंत आणि ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, ते सांगतायत की आपण ज्ञानी व्हायचं आणि या मार्गावर राहायचाच प्रयत्न करायचा परमार्थ मार्गावर. ठीक आहे, जेणेकरून आपण योग येऊन भक्तून भगवंताशी एकरूप राहू आणि एक सुंदर जीवन आपण जगू. त्यात खूप अडथळे येतील हो, कारण की बरेचदा असं असतं की चांगल्या मार्गावर जे असतात त्यांची परीक्षा घेतली जाते, त्याच्यावर हसल्या जातात, कुटी करल्या जातात, त्यांना जॉबमधनं काढल्या जातं. अच्छा घ्या, बिना करप्शन करके जॉब करा क्या, देखते रुपये तरी ABCD बतावतो, या शब्दात ऐकलेलं आणि बघितलेलं आहे आणि झेललेलं पण आहे ते जीवनामध्ये. ठीक आहे, तर असा मी एकटाच नाही, अशा हजारो लाखो लोक आहेत, एक जस्ट उदाहरण दिलं, अजून काही नाही. आणि सर्व जाती पंथातले, सर्व धर्मातले, सर्व देशांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे माणूस माणूसासारखा कधी वागायला लागेल माहीत नाही. ठीक आहे, चला आपण ॲटलिस्ट आपण योगी होऊ, भक्त होऊन चांगल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करू. ठीक आहे की नाही? तर देवानी म्हटलेलं आहे की आहे असे लोक कमी राहतील, तर ठीक आहे, आपण कमी राहिलो तर काय झालं, आपण भगवंताच्या तो होऊन जाऊ. ठीक आहे, तसं व्हायचा प्रयत्न करू. धन्यवाद.